नमस्कार मित्रांनो, तर अनुदानाबद्दल एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता सोयाबीन कापूस अनुदान सरसगट शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर तुमच्या यादीमध्ये नाव असेल, तर तुम्ही जर EKYC केलेली नसेल व यादीमध्ये नाव नसेल तरीसुद्धा तुम्हाला आता हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन कापूस अनुदान आता मिळणार आहेत. तर आज शासनाची मोठी खुशखबर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल याचा जो काही GR आहे, त्यानंतर याचे जे काही अनुदान आहे, कोणत्या तारखेला जमा होईल, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं शासन निर्णय असं टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तर इथं तुम्हाला जे काही इथं तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन इथं बघू शकता. राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत जे काही इथं तरतूद, जे काही सूचना देण्याबाबत इथं आलेलं आहे GR, तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे, तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही PDF आहे ती इथं डाउनलोड होईल. त्यानंतर GR जे आपल्या मोबाईलवरती ओपन झालेलं आहे. तर राज्यातील सन 2023, तर मागच्या वेळेस जे होतं ते जे काही नवीन इथे याद्या आल्या होत्या, तर त्या याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2023 ई पीक पाहणी केलेली होती, म्हणजे ई पीक पाहणीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना ठरवलेलं होतं भरपाईची रक्कम हेक्टरी 5,000 रुपये, त्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा समावेश होता व भरपूर शेतकरी त्यापासून वंचित होते. तर ते आता जे आता सरसगट या शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता सर्व शेतकरी बांधवांना राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत सन 2023 खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केलेली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2023 सोयाबीन आणि कापूसाचे उत्पादन घेतलेले आहे व फक्त त्यांनी जे आहे ई पीक पाहणी केलेली नाही, तर त्याला ती जी आहे. त्यानंतर जे आहे दुसरा पॉईंट, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आधार संमती, जे काही संमती पत्र तुम्हाला इथं लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तर DBT माध्यमातून याचे जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अधिक ई पीक पाहणी केलेली नसेल व ई पीक पाहणीमुळे त्यांना भरपाईची रक्कम, अतिवृष्टी, गारपीट, त्याचप्रमाणे पीक विम्यापासून सुद्धा आता वंचित ठेवण्यात येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी झाली की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ती चेक करू शकता. तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आता याचे जे काही EKYC आहे ते आता सुरू झालेली आहेत, तर EKYC कशाप्रकारे करायची आहे, तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर घरबसल्या तुम्ही तुमची EKYC करून जे काही 5,000 अनुदान हेक्टरी आहे ते मिळवू शकता. तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं, मोबाईलची जे काही स्क्रीन आहे आपली डेस्कटॉपसारखी इथं दिसेल. तर येथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल, जे की सन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य. तर आता तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही तुमची EKYC करू शकता घरबसल्या, तर इथं तुम्हाला टेटाचं एक ऑप्शन दिसेल खाली, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही 2 प्रकारे तुम्ही तुमची EKYC करू शकता अगदी घरबसल्या. एक म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक जर असेल तर तुम्ही घरबसल्यास तुमची जी काही EKYC ते करू शकता. तर ते कशाप्रकारे करायचं आहे खाली यूजर म्हणजे PDFसुद्धा तुम्हाला मिळून जाईल की कशाप्रकारे तुम्ही EKYC करायची आहे. सर्वात पहिले ज्या कोणाचं तुम्हाला करायचं आहे त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. कॅपच्या दिसत असेल तुम्हाला, कॅपच्या जसाच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं कॅपच्या तुम्ही इथून जे रिफ्रेशसुद्धा करू शकता. तुम्हाला कॅपच्या जर ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता. OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक OTP येईल, ते OTP टाकल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. तर अशांमध्ये DBT माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील. तर दुसरा पर्याय म्हणजे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, इथं बायोमेट्रिकचा ऑप्शन दिलेला आहे थंबनुसार. तर तुम्ही 2 प्रकारे तुम्ही तुमचे जे काही EKYC आहे इथून करू शकता. तर ज्या शेतकऱ्यांची EKYC अधिक राहिलेली आहे अनुदानाची, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर करून घ्या. तर उद्यापासून याचे जे काही पैशाची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मंत्रिमंडळामध्ये जे काही बैठक झालेली आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत व ज्या शेतकऱ्यांच्या KYC राहिलेल्या आहेत, तर त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. जर ज्या शेतकऱ्यांनी KYC केल्या तर त्याचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत.
तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात जर काही अडचण असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.